कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. टेंबूच्या गौण खनिज घोटाळ्याची विधान परिषद लक्षवेधी. नमस्कार, मी शाहीन दारेकर, तुम्ही पाहतात वजाधारी न्यूज. कराड विजापूर या महामार्गांसाठी टेंबू उपसा सिंचन योजनेच्या पाटावरील कोट्यवधीचे गौण खनिज बिगर परवाना उचलून मोठ्या प्रमाणात शासनाची रॉयल्टी बुडवली गेली आहे. याबाबतची लक्षवेधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत मांडली आहे. या कामाचे ठेकेदार कल्याणराज देसाई यांच्याकडून दंड वसूल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे भाजप सरकारच्याच कार्यालयात हा घोटाळा केला गेला आहे. कोणतेही गौण खनिज उचलताना परवाना घेऊन आणि रॉयल्टी भरून उचलण्याचा नियम असताना ठेकेदारांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरत सुमारे 100 कोटीचा गौण खनिज घोटाळा केला आहे. यात अधिकारी, नेते आणि ठेकेदारांचे संगणमत आहे. या सर्वांनी नियम धाब्यावर बसवत सरकारी मालमत्तेची लूट केली आहे. इतर वेळी वाळू घेऊन जाणारे एक गाडो जप्त करणारे प्रशासन आणि अधिकारी या सगळ्यांबाबत मूक घेऊन का गप्प होते असा सवाल लोकांच्यातून उपस्थित होत आहे. याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील सुतार गेल्या 3 वर्षापासून प्रशासनाशी झगडत आहेत. भाजपची राज्यात सत्ता असतानाचा हा घोटाळा केला गेला होता. सदर गौण खनिजाची रॉयल्टी ठेकेदारांच्याकडून भरून घेत टेंबू योजनेचे वीज बिल भरण्यात यावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग 166 कराड ते नागजपर्यंत जे काम चालू आहे यामध्ये 600 कोटीचं टेंडर आहे. यामध्ये या कामास लागणाऱ्या गौण खनिजाची चोरी ही टेंबू योजनेच्या निघालेल्या गौण खनिजातून होत होती. याबाबत आम्ही गेले 3 वर्ष वारंवार आवाज उठवतो आहे, परंतु याबाबत प्रशासनाचे अधिकारी, टेंबूचे अधिकारी व ठेकेदार यांचं संगनमत असल्यामुळं हे जुजबी कारवाई होऊन याबाबत असं ठोस अशी दंडाची वसुली या ठेकेदार होत नाही व वारंवार तक्रार देऊनसुद्धा व या लोकांना काही राजकीय लोकांचं पाठभेद असल्यामुळे वारंवार तक्रार देऊनसुद्धा याबाबत कोणतीही कारवाई होत नाही. याबाबत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त, महसूल मंत्री यांच्याकडे वारंवार याबाबत पाठपुरावा केला होता. ये असताना म्हणजे हाय पाटबंधारे विभागाचा सरळ जी आर असताना की या माला गौण खनिजाचं कुठंही वापर हे पाटबंधारे विभागाच्या कामाव्यतिरिक्त करायचं नाही असं असतानासुद्धा हायवेचा ठेकेदार राजरोसपणे मोठमोठाले क्रशर, फोकलेन आणि धादा डंपरच्या साह्याने याची याने लूट केलेली आहे. गौण खनिज पट्टे हे नावाला घेतले आहेत, पण त्या गौण खनिज पट्ट्यात उत्खनन न करता तो हा बेकायदेशीरपणे हा टेंबूचा गौण खनिज उत्खनन आहे. शासनाला आम्ही याबाबत 2 वर्षापूर्वी तक्रार दिली होती, त्यावेळी भाजप सरकार होतं, परंतु याने कोणतीही त्यांनी त्यावेळी त्यावेळी कारवाई केली नाही. परंतु आज भाजप सरकारचे ज्यावेळी विरोधी पक्षात बसल्यानंतर भाजप सत्याच्या प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते यांनी या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडलेली आहे. या लक्षवेधीमध्ये या टेंबू योजनेत झालेल्या घोटाळ्याचा मागणी यामध्ये केलं आहे. यावरून आम्ही जे आजपर्यंत जे मांडलेला होता प्रश्न हा जनहिताचा होता, शेतकऱ्यांच्या हिताचा होता आणि योग्य होता हे आता हे सिद्ध झालेलं आहे. म्हणजे तरी याबाबत कारवाई कमीत कमी भाजपनं त्यावेळी जरी प्रयत्न नाही केले, त्यावेळी न्याय द्यायचा जरी नाही प्रयत्न केला, तरी आता तरी हा प्रश्न लागून धरावा ही आमची एक त्यांना मागणी आहे. तसेच याबाबत आम्ही महसूल प्रशासनाला वारंवार माहिती देत आहोत संयुक्तिक मोजणी करण्याची मागणी करत होतो. यातून करोडो रुपयाचा जो शासनाचा महसूल बुडलेला आहे आणि टेंबू योजनेच्या ज्या गौण खनिजाची चोरी झाली आहे याची 5 पट दंड जर वसूल केला तर यातून शेतकऱ्यांच्या वाटणीला येणारे जे टेंबूचे लाईट बिल आहे ते 1 ते 2 वर्षाचे यातून लाईट बिल भागलं जाईल एवढा मोठा निधी यातून वसूल होणार आहे. तरी शासनाने याबाबत लवकरात लवकर कारवाई करून या ठेकेदारावर कारवाई करावी व हा निधी जे दंडात्मक कारवाई करून 5 पट दंडची वसुली करून ते यातून टेंबू योजनेतले शेतकऱ्यांच्या लाईट बिल भरण्यासाठी याचा वापर करावी आमची मागणी.
निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वजधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.